नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आज संपूर्ण देशभरात श्रीराम प्राण प्रतिष्ठापनाच्या सोहळ्याचा आनंद उत्सवात साजरा होताना दिसला. महाराष्ट्र शासन सुद्धा या सोहळ्याच्या निमित्ताने एक दिवसाची सुट्टी जाहीर केली. आज परभणी शहरात सकाळपासूनच विविध ठिकाणी शोभायात्रा, अन्नदान, विविध मंदिरांमध्ये पूजा अर्चना, विविध ठिकाणी रांगोळी साजऱ्या करण्यात आल्या. हा आनंद उत्सव साजरा करताना दिसला. वसमत रोडवरील मंत्र कॉम्प्लेक्स येथे तब्बल 50 किलो लाडू वाटप करण्यात आले. यावेळी चंद्रकांत बडे, अनिकेत पानपट्टे, प्रद्युत्नम टोंग, अर्जुन चित्तलवार, कन्हैया शिंदे, आकाश पाटील, धीरज पवार यांनी हे लाडूचा कार्यक्रम केला. यावेळी भाजपा माजी महानगर अध्यक्ष आनंद भरोसे यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रसंगी त्यांनीही सर्व राम भक्तांना रामलल्ला प्रतिष्ठानच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. मंत्री कॉम्प्लेक्स वसमत रोड येथे 50 किलो लाडू वाटप करून श्रीराम प्राण प्रतिष्ठापना उत्सवात साजरी करण्यात आली. आज अखंड हिंदुस्थानाचं जे स्वप्न होतं, जे 500 वर्षापासून जे राम एका झोपडीत राहत होता, आज तो भव्य दिव्य अशा एका मंदिरात स्थान प्राप्त होते त्या रामाचं. आज अखंड हिंदुस्थानाला जे एक मान सन्मान जे प्राप्त झालाय, त्या सर्व हिंदू भक्तांचं आणि श्रीराम भक्तांचं आज सर्वांना एक आनंदाचा उत्सव. एक दिवाळी साजरा झाली, जरी 6 महिन्यापूर्वी जरी एक दिवाळी साजरा झाली असेल, तरी आज पूर्ण हिंदुस्थानाला जी एक पूर्ण जगाला एक हवा वाटणारा असा एक कार्यक्रम आज मोदी साहेबांच्या द्वारे होत आहे. तरी सर्वांना राम मंदिर मूर्ती स्थापनेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय श्रीराम. आपल्या मंडळाच्या वतीनं काय काय तयारी करण्यात आली होती? आज मंडळाच्या वतीनं पूर्ण आमच्या मित्र परिवाराच्या वतीनं आज पूर्ण 50 किलो लाडू वाटपाचा कार्यक्रम घेतला. आणि या लाडू वाटपाच्या कार्यक्रमाला पूर्ण असा सर्व परिसरातील भावी भक्तांनी पूर्ण असा प्रतिसाद दिला आम्हाला, त्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो. जय श्रीराम. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.